कल्याण लोकसभा आणि धोंडू लोकसभा जे आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहतील ते निवडून येतील. जोपर्यंत आपण तसे वक्तव्य करणार नाही तोपर्यंत आपल्याला ती प्रसिद्धी मिळणार नाही. काही वक्तव्य जे आहे ते मनोरंजन म्हणून आपण घेतलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी राज्य शासन राज्याच्या निवडणुका असतील किंवा केंद्राच्या निवडणुका असतील या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी आघाडीवरती असेल. 100% कल्याण लोकसभा आणि धोंडू लोकसभा जे आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहतील ते निवडून येतील. बघा कोण कुठून कुठल्या पक्षाचा उभा राहील हे मला वाटतं वरिष्ठ खूप सक्षम आहेत त्या ठिकाणी ठरवण्यासाठी. आणि मला वाटतं काही वक्तव्य जे आहेत जोपर्यंत आपण तसे वक्तव्य करणार नाही तोपर्यंत आपल्याला ती प्रसिद्धी मिळणार नाही. आणि काही वक्तव्य जे आहेत ते मनोरंजन म्हणून आपण घेतलं पाहिजे. त्याच्या अगोदर पण खूप वक्तव्य झाली पण त्याच्यावरती रिव्हर्स काही लोकांना फिरावं लागलं काही करावं लागलं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आपण त्याच्यावरती जास्त लक्ष न देता आपण आज पाहणी दौरा करतो आहे विकास करतो आहे एवढा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतो आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. माझं असं असतं की कोणी टीका केली म्हणून त्याच्यावरती टीका करणं तेवढा वेळ मला नाही कारण की वेळ जो आपल्या लोकांनी दिलेला आहे तो लोकांसाठी वापरला गेला पाहिजे चांगलं काम आपण केलं पाहिजे त्याच्यासाठी मी या ठिकाणी करतो या सगळ्या गोष्टी. ज्याच्याकडे काही सांगायला नसेल काही बोलायला नसेल तर त्यांना जे आहे हे सगळे उद्योग जे असतात मला खूप काम आहेत या ठिकाणी. म्हणून आज आपण सकाळपासून रस्त्यावरती फिरतो या ठिकाणी कामं पाहतो आहे कामं कशी गतीने होतील याच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स देतो आहे आपण नवीन नवीन उपाययोजना त्या ठिकाणी आपण करतो आहे. तर मला वाटतं लोकांनी आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.